आदरणीय पालक व विद्यार्थी मित्रांनो, मी बीबी कोळी राजेंद्र माध्यमिक विद्या मंदिर या शाळेमध्ये या आपल्या नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत. तरी हा व्हिडिओ पालकांसाठी आम्ही बनवलेला आहे, तरी पालकांनी हा काळजीपूर्वक बघायचा आहे. आणि त्या अनुषंगाने 8 डिसेंबरपासून आपल्या शाळा ह्या कलेक्टर साहेबांच्या आदेशावरून सुरू होणार आहेत. त्या दृष्टिकोनातून आपल्याला काही मीटिंग घ्यायला त्यांनी सांगितली होती. मग गुगल मीट किंवा झूम ॲपद्वारे आपण ही मीटिंग घेणार होतो, पण काही वेळेस बरेच पालक हे शेतकरी वर्ग असल्याकारणाने अनुपस्थित असतात, म्हणून आपण हा व्हिडिओ तुम्हाला पाठवतोय. तर नही नाही सदृश्य कविता मी विद्यते या उक्तीप्रमाणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राजेंद्र माध्यमिक विद्या मंदिर वरगावले बुद्रुक या व्हिडिओमध्ये आपल्याला असं सूचित करण्यात येतं की हा COVID-19 जो प्रादुर्भाव आहे, हा जो एपिडेमिक आहे, या महामारीच्या संकटांना आपण सगळेजण सामोरे जात आहोत. मग हे सामोरे जात असताना आपल्याला मार्चपासून आजपर्यंत आपण या लॉकडाऊनचा कालावधी बघितलेला आहे, अनेक समस्यांना तोंड दिलेलं आहे, तुम्ही दिलेलं असेल. आणि कोविड योद्धा म्हणून आपण या महामारीला सामोरे जात असताना अनेक प्रकारे वेगवेगळे योजना उपाययोजना सरकारही राबवते. त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतोय की या महामारीला आपण दूर सरकू. तर COVID-19 आपण सुरुवातीला COVID-19 विषयी थोडं बोलणार आहोत. COVID-19 म्हणजे काय? CO कोविड, VI फॉर व्हायरस अँड D फॉर डिझीज अँड 19 रेफर्स टू इट फॉर्म इन 2019 डिसेंबर 2019, दॅट्स वाय वी कॉल इट COVID-19. COVID-19 म्हणजे काय की COVID-19 हा 2019 डिसेंबर 2019 मध्ये हा आजाराचा पहिला पेशंट आपल्याला वुहान सिटीमध्ये चीन या देशात सापडला. त्याच्यामुळे हा COVID-19 हा आजार आणि हा साथीच्या रोगाप्रमाणे नसून पण तरीसुद्धा याचा जो इफेक्ट आहे तो आपल्या खोकल्याच्या माध्यमातून निघणारे जे रोग आहेत ते जर एखाद्याच्या स्पर्शमध्ये आले, त्याला जर हात लागला आणि तो हात आपण आपल्या नाकाला तोंडाला जर त्याचा हात लागला तर त्याच्यापासून त्याचा प्रसार होतो. म्हणून हा आजार थोडासा आपल्याला घातक आहे, म्हणून याच्यापासून आपल्याला वाचणं फार महत्त्वाचं आहे. मग याचे जी लक्षणं आहेत, उदाहरणार्थ सर्दी असेल, खोकला, कोरडा खोकला, ताप, मळमळ वाटणे किंवा श्वास घ्यायला जास्तीत जास्त त्रास होणे, ही त्याची लक्षणं आहेत. म्हणून जर आपल्याला असं काही लक्षण आढळलं तर आपण लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवून अँटीजेन किंवा स्वॅब RT-PCR नावाच्या टेस्ट करून घ्यायच्या. आणि जर आपण त्याच्यात पॉझिटिव्ह आढळलो तर विलगीकरण कक्षात जाणं महत्त्वाचं आहे. पण त्या होण्यापासून COVID-19 हा जो आजार आहे या घातक आजारापासून वाचण्यासाठी आपण पालकांना जनजागृतीसाठी हा व्हिडिओ बनवतो आहे. मग त्या दृष्टिकोनातून आपण काय केलं पाहिजे की आपण विद्यार्थ्यांना जर शाळेत आपण पाठवणार आहोत तर विद्यार्थ्यांसाठी काही SOPs शासनाने लागू केलेले आहे. मग ह्या SOPs आपण जर पाळल्या तर आपण या आजारापासून वाचू शकतो. म्हणून आपल्याला जे 9वी-10वीचे वर्ग आता किंवा 11वी-12वीचे वर्ग सुरू होणार आहेत त्यांच्यासाठी ह्या महत्त्वाच्या सूचना आहेत. त्याच्यामध्ये सुरुवातीला आम्ही पालकांना विनंती केलेली की त्यांचे संमतीपत्रावर सह्या करून द्यायचे आहेत. तुमच्या विद्यार्थ्यांची जबाबदारी तुम्ही स्वतः घेत आहे आणि शाळेत पाठवण्यास तयार आहात. त्याचबरोबर शाळेत येतानाही अनेक प्रकारच्या आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्याच्यामध्ये उदाहरणार्थ येताना आपल्याला पालकांचे संमतीचे पत्र आहे ते घेऊन येणं आवश्यक आहे. ते उदाहरणार्थ तुमचे वर्ग शिक्षक घेतीलच. तसेच शाळेत मास्क घालून येणे बंधनकारक आहे व आवश्यक आहे. तसेच शाळेत येताना घरूनच आपली स्वतःची पाणी बॉटल किंवा आपल्याला लागणारं जेवणाचं काही साहित्य असेल
तर आपण ते स्वतःच घेऊन आणायचं आहे. तसेच बाहेरील खाद्यपदार्थ आपल्याला खायचे नाही. तसेच येत असताना एकतर जेवण करून या, एकतर मग स्वतःचंच घरून आणा. आणि ते आपण आपल्याला सवय आहे शेअर करायची, मग आता सध्या शेअर करू नका. तुमच्या कितीही जवळचा विद्यार्थी असेल तर त्याला शेअर करू नका. स्वतःची काळजी आपण जर घेणार तर मग ती आपण दुसऱ्याचीही काळजी घेतल्यासारखी आहे. तसेच कोरोनाचे नियम पालन करणे फार महत्त्वाचे आहे. त्याच्यामध्ये मास्क वापरणे, तसेच आपल्या गुरुजनांनी ज्या सूचना दिलेल्या असतील त्या पालन करणे, तसेच सामाजिक अंतर ठेवणे, म्हणजे सामाजिक अंतर ठेवणे ही महत्त्वाचं आहे. सामाजिक अंतर जवळपास 2 फुटापर्यंत एकमेकांपासून लांब उभे राहणे. जर एखाद्या व्यक्तीला खोकला वगैरे येत असेल तर त्याने त्या दिवशी शाळेत येऊच नये. ताप येत असेल तर शाळेत येऊ नये. किंवा आपल्याला असं वाटत असेल तर आपण अगोदर येताना शाळेमध्ये थर्मामीटर तसेच आपल्याकडे हे टेस्टिंग करायचं, पल्स मीटर पण आहे. त्याचबरोबर आपल्याकडे ते आपण स्वतःहून जरी चेक करून घेतलं तरी चालेल. त्याचबरोबर शाळेत आल्यानंतर सामाजिक अंतराने बेंचची व्यवस्था लावलेली असेल, त्या बेंचमध्ये आपल्याला ज्या एक बेंच सोडून जर बसायला लावलेलं असेल तर त्याच पद्धतीचे आपण पालन करणार आहोत. तर आपण कुठेही एकत्र येणार नाही याची काळजी घेणे महत्त्वाचं आहे. शाळेत येताना कोणताही आपल्या सोबत कोणालाही घेऊन यायचं नाही. पालकांची संमती असल्याशिवाय कोणालाही एंट्री मिळणार नाही. आपण स्वतः एकटेच यावे. आणि त्याचबरोबर येताना स्वतः आपल्याकडे जर सायकल असेल किंवा आपल्या घरची प्रायव्हेट वाहन असेल तर त्या प्रायव्हेट वाहन यायचं आहे. कोणीही दुसऱ्यांसोबत किंवा बसमध्ये एकत्र घोडका करून येऊ नका. त्याच्याने आपलं जी सुरक्षितता आहे ती अबाधित राहील. तसेच आल्यानंतर तुम्हाला दिलेल्या सूचनांचं योग्य रीतीने पालन करायचं आहे. लक्षात ठेवा की सामाजिक अंतर ठेवणे फार महत्त्वाचं आहे. आल्यानंतर आपल्याला आपल्याला जो वेळ दिलेला असेल त्या वेळेवरच यायचं आहे. आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तुमची सुट्टी झाली की लगेच आपण कुठंही आजूबाजूच्या परिसरात न थांबता सरळ घरी जायचं आहे. कोणत्याही प्रकारचे दुकान असेल किंवा कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ असतील बाहेरचे स्वतः खायचे नाही. तसेच आपल्यासोबत एखाद वेळेस सॅनिटायझरची जी बाटली असेल तुमच्याकडे तर ती बाटलीही घेऊन यायची. आणि जर आपल्याला असं वाटलं की आपण कुठं एखाद्या ठिकाणी अनपेक्षित ठिकाणी हात लावला तर आपण हाताला ते सॅनिटाईज करू शकतो. जास्त सॅनिटायझरचा वापर, त्याचबरोबर सॅनिटायझर हे अल्कोहोल मिश्रित असतं म्हणून त्याचा वापर जास्तही करायचा नाही. आणि ज्वलनशील पदार्थांजवळ त्याला घेऊन जायचं नाही. याच्याने आपली सुरक्षितता अबाधित राहील. तसेच या एपिडेमिकला, या महामारीला तोंड देत असताना आपण जनजागृती करणं फार महत्त्वाचं आहे. दिलेल्या सूचनांचं पालन जर आपण चांगल्या पद्धतीने केले तर आपण या महामारीला चांगल्या पद्धतीने तोंड देऊ शकतो. म्हणून ही आपली जबाबदारी आहे. आपले कुटुंब आपली जबाबदारी या मोहिमेच्या अंतर्गत आपण आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेणे महत्त्वाचे आहे. आणि सर्व पालकांना विनम्र सूचना आहे की या सगळ्या गोष्टीचे पालन केल्यावरच आपण आपल्या विद्यार्थ्याला शाळेमध्ये पाठवू शकतो. तरी या सगळ्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी आपण करायची आहे.